नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एल एल बी थ्री इयर्स ट्वेंटी ट्वेंटी फोरचे टॉप फौर्टी फोर्टीन लॉ कॉलेजेस हे पुणेमध्ये कोणकोणते बेस्ट कॉलेजेस आहेत खूप विद्यार्थ्यांचं त्यामध्ये प्रश्न येत होतं की टॉप फोर्टीन लॉ कॉलेजेस असतील जो पुणेमध्ये असतील त्याचे इम्पॉर्टंट जे काही हॉस्टेलची फॅसिलिटी त्या कॉलेजमध्ये आहे का टोटल इन्टेक सीट्स किती आहेत त्या कॉलेजमध्ये टोटल त्यांचे फी स्ट्रक्चर कसं आहे आणि त्या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट आहे का या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूर्ण व्हिडिओ पाहा जेणेकरून सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून क्लिअर होतील ठीक आहे आणि त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओ तुम्हाला यामधून मी देत असतो ठीक आहे चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया फर्स्ट जो कॉलेज आहे आयलेज लॉ कॉलेज आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर ॲप्रूव बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे आणि अफिलेट टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी त्यानंतर हॉस्टेलची फॅसिलिटी यामध्ये आहे आणि त्याची फीज जर आपण बघितली तर टू लॅक थर्टी फाय थाउजंडपर्यंत हॉस्टेलची फीज आहे ठीक आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर लोकेशन लोकेशन जे आहे पुणेमध्येच आहे त्यानंतर टोटल ज्या इंटेक सीट्स तिकडे आहे जे आहेत वन सिक्स्टी इंटेक्स सीट्स आहेत त्यानंतर फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं वन लॅक ट्वेंटी फोर थाउजंड वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाय हे टोटल तीन वर्षाचे फीज मी सांगत आहे तुम्हाला फी स्ट्रक्चर जे काही तुम्हाला सांगत आहे टोटल तीन वर्षाची ॲड करून मी तुम्हाला सांगितलेली आहे ही गेल्या वर्षीची फीज आहे आता जी फीज लेटेस्ट असेल ते नवीन जे काही असेल ते अपडेट होऊन जाईल ठीक आहे बट ही जी फीज आहे यामध्ये थोडंफार ही और एक्स्ट्रा वाढू शकतात सो याची जी फी स्ट्रक्चर जे सांगत आहे ते तीन वर्षाचं ॲड करून तुम्हाला सांगत आहे त्यानंतर यांच्या कॉलेजचं जे टायमिंग आहे सेवन फिफ्टीन एम टू ट्वेल्व थर्टी फाय पी एम प्लेसमेंट यामध्ये आहे का तर यामध्ये प्लेसमेंटची सुविधा यामध्ये आहे नेक्स्ट जो आपण कॉलेज बघत आहोत डी एस श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज याचं जर आपण बघितलं ॲफलेट टू मुम फुले पुणे युनिव्हर्सिटी बार काउन्सिल ऑफ इंडियामधून एप्रूव आहे त्यानंतर हॉस्टेल फीस जर आपण बघितली तर वन लॅकपर्यंत आहे आणि हॉस्टेलची फॅसिलिटी या कॉलेजला आहे त्यानंतर लोकेशन पुणेमध्ये आहे त्यानंतर टोटल इंटेक्स सीट्स आहेत या कॉलेजसाठी वन एटी आहेत त्यानंतर फी स्ट्रक्चर जर बघितलं तर आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की तीन वर्षाची जी फीज आहे ती ॲड करून तुम्हाला यामध्ये सांगितलेली आहे टोटल आहे एटी सेवन थाउजंड तर मग जे काही पर इयर जे असेल ट्वेंटी नाईन थाउजंडपर्यंत फीज आहे या कॉलेजची त्यानंतर कॉलेजचं जे टायमिंग आहे सेवन थर्टी ए एम टू वन पी एम त्यानंतर प्लेसमेंट यामध्ये आहे का तर प्लेसमेंट या कॉलेजमध्ये आहे त्यानंतर जर आपण बघितलं नेक्स्ट कॉलेज आहे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर यामध्ये जर बघितलं आपण ॲप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे हॉस्टेल फॅसिलिटी आहे का तर हो यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे टोटल यांची जी फीज आहे ते ट्वेल्व थाउजंड आहे त्यानंतर लोकेशन अहमदनगर टोटल इंटेक्स सीट्स आहेत वन एटी त्यानंतर फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर ट्वेल्व थाउजंड एट हंड्रेड अँड एटी एट हे टोटल तीन वर्षाची फीज आहे त्यानंतर कॉलेजचं जे टायमिंग आहे मॉर्निंग एट एम टू ट्वेल्व थर्टी पी एम प्लेसमेंट यामध्ये सुद्धा आहे नेक्स्ट जे कॉलेज आहे ते कॉलेज आहे शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज यामध्ये जर आपण बघितलं ॲप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी आहे का तर आहे आणि फीज आहे ट्वेंटी थाउजंड यामध्ये जर लोकेशन आहे पुणे टोटल इंटेक्स सीट्स आहेत वन ट्वेंटी त्यानंतर याची जे फी स्ट्रक्चर आहे वन लॅक इलेवन थाउजंड आणि याची जे कॉलेजचं टायमिंग आहे एट ए एम टू वन पी एम याचे प्लेसमेंट यामध्ये आहे नेक्स्ट तो कॉलेज आहे यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज यामध्ये जर आपण बघितलं ॲप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे हॉस्टेल फॅसिलिटी जर बघितलं तर आहे यामध्ये आणि फी स्ट्रक्चर आहे सिक्स्टी फाय थाउजंड त्यानंतर जर आपण बघितलं टोटल इंटेक्स सीट्स आहे टू फोर्टी त्यानंतर फी स्ट्रक्चर यामध्ये फोर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी फाय आहे कॉलेज टायमिंग सेवन थर्टी ए एम टू फोर फोर्टी पी एम आणि यामध्ये प्लेसमेंटसुद्धा यामध्ये आहे ठीक आहे त्यानंतर जर आपण नेक्स्ट कॉलेज बघू वी पी वसंतराव पवार लॉ कॉलेज यामध्ये जर आपण बघितलं अफिलेट टू बार काउन्सिल ऑफ इंडिया हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये आहे फीज आहे ट्वेंटी फाय थाउजंड आणि यामध्ये लोकेशन आहे बारामती पुणे टोटल इंटेक्स सीट्स आहे टू फोर्टी फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं फोर्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी फाय टोटल तीन वर्षाची ॲड करून तुम्हाला फीज सांगितलेली आहे मी त्यामध्ये कॉलेजचं टायमिंग आहे नाईन एम टू फोर थर्टी पी एम आणि यामध्ये प्लेसमेंट आहे नेक्स्ट जो कॉलेज आपण बघत आहोत मॉडर्न लॉ कॉलेज यामध्ये जर आपण बघितलं ॲप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी आहे यामध्ये वन लॅकपर्यंत ,00 फी आहे त्याची त्यानंतर टोटल इंटेक सीट्स आहेत वन एटी त्यानंतर फी स्ट्रक्चर जे आहे सेवन्टी एट थाउजंड आहे त्यानंतर कॉलेज टाईम आहे सेवन थर्टी ए एम टू ट्वेल्व पी एम आणि प्लेसमेंट यामध्ये आहे नेक्स्ट जो कॉलेज आहे डी वाय पाटील लॉ कॉलेज यामध्ये जर आपण बघितलं ॲप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये आहे फी आहे वन लॅक एटी थाउजंड टू हंड्रेड लोकेशन पुणेच आहे टोटल इंटेक्स सीट्स वन ट्वेंटी फी स्ट्रक्चर आहे एटी सेवन थाउजंड त्यानंतर कॉलेज टाईम सेवन थर्टी ए एम टू वन थर्टी पी एम प्लेसमेंट यामध्ये सुद्धा आहे नेक्स्ट जो कॉलेज आपण बघत आहोत एस एन बी पी लॉ कॉलेज यामध्ये जर बघितलं एफप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया हॉस्टल फॅसिलिटी यामध्ये नाही आहे एस एन बी पी लॉ कॉलेजमध्ये लोकेशन पिंपरी पुणे आहे टोटल इंटेक सीट्स आहेत वन ट्वेंटी त्यानंतर फी स्ट्रक्चर आहे सिक्स्टी फोर थाउजंड फाय हंड्रेड कॉलेज टाईम एट एम टू टू पी एम, एम आणि यामध्ये प्लेसमेंट आहे नेक्स्ट जो आपला कॉलेज आहे बालाजी लॉ कॉलेज यामध्ये जर आपण बघितलं ॲप्रुव बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये आहे याची फी आहे सिक्स्टी सेवन फाय हंड्रेड लोकेशन पुणेच आहे टोटल इंडेक्स सीट्स आहेत वन ट्वेंटी फी स्ट्रक्चर आहे फोर्टी फाय थाउजंड सेवन फिफ्टी कॉलेज टाईम मॉर्निंग एट एम टू फोर पी एम आणि यामध्ये प्लेसमेंटसुद्धा आहे नेक्स्ट जो कॉलेज आपण बघत आहोत सिंहगड लॉ कॉलेज यामध्ये जर आपण बघितलं ॲप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये आहे टोटल जर फी जर आपण बघितली सिक्स्टी फाय थाउजंड आहे त्यानंतर इन्टेक सीट्स आहेत टोटल यांच्या वन ट्वेंटी फी स्ट्रक्चर यामध्ये वन लॅक इलेवन थाउजंड आहे त्यानंतर कॉलेज टाईम नाईन एम टू फाय थर्टी पी एम आणि यामध्ये प्लेसमेंट आहे नेक्स्ट जो आपण कॉलेज बघणार आहोत अभिनव एज्युकेशन सोसायटीज लॉ कॉलेज यामध्ये जर आपण बघितलं तर टोटल जर आपण बघितलं हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये नाही आहे त्यानंतर नेक्स्ट त्यान नेक्स जर आपण बघितलं इंटेक्स सीट सिक्स्टी आहेत त्यानंतर फी स्ट्रक्चर आहे सेवन्टी नाईन फाय हंड्रेड आणि कॉलेज टाईम आहे मॉर्निंग एट एम टू फोर पी एम आणि यामध्ये प्लेसमेंटसुद्धा आहे नेक्स्ट जो कॉलेज आहे एम सीई सोसायटी ए के न्यू लॉ अकॅडमी यामध्ये जर आपण बघितलं अप्रूव्ह बाय बार काउन्सिल ऑफ इंडिया हॉस्टेल फॅसिलिटी यामध्ये आहे फीज आहे थर्टी थाउजंड लोकेशन आहे पुणे टोटल इंटेक्स सीट्स आहेत सिक्स्टी सीट फी स्ट्रक्चर आहे फोर्टीन थाउजंड so, सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी फाय कॉलेज टाईम मॉर्निंग एट एम टू फोर पी एम यामध्ये प्लेसमेंट आहे ठीक आहे सो हे जे आपले टॉप फोर्टीन लॉ कॉलेजेस आपण बघितलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी पण सांगितले फीज पण सांगितली त्यानंतर जर आपण बघितलं तुमची एक्झामिनेशन जे काही एक कॉलेजची फीज असते ते सुद्धा तुम्हाला तीन वर्षाची एकत्र करून सांगितलेली आहे ठीक आहे सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनेलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सनं सुद्धा हा व्हिडिओ पुढे शेअर करा थँक्यू सो मच